नमस्कार, वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिंपल अँड इझी। तुम्ही जर मागील हा व्हिडिओ पाहिला असेल तर मी म्हटलंच होतं की लेफ्ट ओव्हर फॅब्रिकपासून मी कुशन कवर तयार करणार आहे। आजकाल होम डेकॉरमध्ये बोहो स्टाईल ही खूप ट्रेंडिंग आहे, तर त्याचाच रेफरन्स घेऊन बोहो स्टाईल कुशन कवर तयार करणार आहे। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम लागणार आहे प्लेन फॅब्रिक, त्यानंतर प्रिंटेड किंवा एम्ब्रॉयडरी फॅब्रिक आणि अस्तर किंवा लायनिंग। इथे मी पेपर कटिंग करून घेतली आहे, 2 हाफ सर्कल आणि 1 सर्कल। ह्या पेपरच्या कटिंगनुसार मी फॅब्रिक आणि अस्तर कट करून घेतलेलं आहे। पेपर कटिंगपेक्षा फॅब्रिक हे सर्व बाजूंनी थोडं जास्त कट करून घेतलेलं आहे, म्हणजे स्टिच केल्यानंतर पेपर कटिंग एवढंच मेजरमेंट येईल। इथे मी 2 मोठे हाफ सर्कल, 2 मीडियम हाफ सर्कल आणि 2 सर्कल कट करून घेतलेले आहे। इथे मी 2 कुशन कवर रेडी करणार आहे। आता जी पेपर कटिंग घेतली आहे ती ठेवून खडूने मी आखून घेत आहे, म्हणजे आपल्याला शिलाई करताना बरं पडेल। आता मी मेन फॅब्रिक हे सुलट ठेवून त्यावर अस्तर ठेवला आहे आणि स्टिच करून घेऊया। याच प्रकारे सर्व शेप आपल्याला शिवून घ्यायचे आहेत। स्टिच करून झाल्यानंतर जो अस्तर आहे त्या भागावर अशी एक लाईन ड्रॉ करून घ्या आणि फक्त आपल्याला अस्तरच थोडंसं कट करून घ्यायचं आहे। ज्या भागी कट केलं आहे त्या भागातून आपण फॅब्रिक सरळ करू शकतो। जर कॉर्नर टोकदार हवे असतील तर कैचीच्या पुढील भागाने हळूवारपणे प्रेस करा, म्हणजे कॉर्नर अगदी व्यवस्थित येतील। कुशन कवर स्टिच करण्यासाठी मी ही फ्रंट बाजू घेतलेली आहे। मेजरमेंट आहे 14x14 इंच। त्यानंतर जे हे शेप शिवून घेतले आहेत ते आपण वेगवेगळ्या प्रकारे त्या फ्रंट पेजवर ठेवून डिझाईन करू शकतो। जशी आपल्याला डिझाईन आवडेल त्याप्रमाणे आपण ती स्टिच करू शकतो। आता हे हाफ सर्कल मशीनवर शिवून घेण्याआधी सुई धाग्याने रफ स्टिच करत आहे, त्यामुळे मशीनवर शिवताना हे शेप हलणार नाही। आता हा कुशन कवरचा मागील भाग आहे, तर त्याची लांबी आहे 19 इंच आणि रुंदी आहे 14 इंच। कुशन कवरचा जो मागील भाग आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे, तर वरील बाजूने 8 इंच एवढी जागा सोडून मी तो कापून घेत आहे। आणि कापून घेतल्यानंतर जो भाग कापलेला आहे त्या भागावर दुमड घालून शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे शेप मशीनवर शिवून घेतलेले आहेत आणि जी मी सुई धाग्याने रफ स्टिच केलं होतं ते धागेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत।
आणि कुशन कवरचा जो मागील भाग आहे त्या फॅब्रिकला दुमड घालून शिलाई मारून घेतलेली आहे। आता हे दोन्ही तुकडे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकावर एक ठेवायचे आहेत, जेणेकरून त्याची लांबी ही 14 इंच यायला हवी। त्यानंतर टाचणीने मी फिक्स करत आहे जेणेकरून ते हलणार नाही। आता आहे शेवटची स्टेप, म्हणजे हे दोन्ही तुकडे जॉईंट करणे। आता मी कुशन कवर हे 12x12 इंच असे स्टिच करणार आहे। त्यानुसार चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे कुशन कवर रेडी होतील। अशा प्रकारे कुशन कवर रेडी झालेलं आहे। तुम्हाला जर वाटलंच तर मागील भाग जिथे ओपन आहे तिथे तुम्ही एक प्रेस बटन लावू शकता। तुम्हाला हे युनिक असं बोहो स्टाईल कुशन कवर कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।